वाटलं तर मला मोदी शाहांकडे घेऊन चला, मी बोलतो, असंही रामदास कदम म्हणालेत. तर या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेंकडे त्यांनी ही मागणी केली आहे. तसंच लोकसभेला उमेदवार जाहीर करण्याची ही वेळ चुकली, नाहीतर आज चित्र वेगळं असतं, असंही रामदास कदम यांनी म्हटलंय. त्यामुळे महायुतीतली ही धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कुठेही गाफिल आता कामा नये. एक हा जुळ विनंती फक्त शिंदे साहेबांना आहे, आपल्या भाजपच्या नेत्याला सांगा, आपल्या हा जुळ विनंती आहे. मला माहिती आहे कोण बोलणार नाही या विषयावरती. मला घेऊन जा मोदी साहेबांकडे, शहा साहेबांकडे. मी सांगेन की साहेब, वेळेवरती एकनाथ शिंदेचे जसे भाजपचे 2 महिने आधी उमेदवार दिले, तसे शिंदे साहेबांचे 15 उमेदवार 2 महिने आधी दिले असते, आज चित्र वेगळं दिसलं असतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.